मागील सत्रात आपण हे बघितले की एक चल असणारी रेषीय समीकरणे कशी सोडवली जातात मित्रांनो आता या सत्रात आपण या संकल्पनेशी निगडीत काही सर्वसामान्य चुकांकडे नजर टाकूया समजा आपल्याला हे समीकरण दिलेले आहे आणि एक्सची किंमत शोधण्यासाठी सांगितलेलं आहे जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत ते असे आहेत तुमच्या मतानुसार योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर बी पर्याय आहे म्हणजेच एक्स बरोबर दोन आहे आता काही लोकांचे उत्तर ए पर्याय आले असेल असे का झाले आपल्याकडून कुठे चूक झाली चला शोधूया जे समीकरण आपल्याकडे आहे ते हे आहे कारण आठ या पदाने गुणले आहे तर आपण कंस उघडून सोपे रूप द्या पण इथे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे कारण आठ ने गुणाकार करताना आपण फक्त चार ला आठ ने गुणतो आणि तीन ला आठ ने गुणणे विसरून जातो म्हणून आपल्याला चुकीचे उत्तर मिळते जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला असं दिसतं की संपूर्ण कंस ज्यात चार एक्स वजा तीन ही राशी आहे तिला आठ ने गुणले आहे म्हणून चार एक्स आपण ऋण तीनलाही आठ ने गुणूया तर आपली दुसरी पायरी अशी असेल म्हणून जेव्हा एका संख्येला एकापेक्षा जास्त पदे असलेल्या कंसाने गुणतो तेव्हा आपल्याला लक्षपूर्वक निश्चित करावे लागते की ती संख्या कंसात असलेल्या सर्व पदांना गुणेल आता आपल्याला माहित आहे की हे समीकरण कसे सोडवतात जर आपण हे समीकरण सोडवले तर आपल्याला एक्सची किंमत बरोबर दोन मिळते आजच्या सत्रात आपण एक चल असलेली रेषीय समीकरणे सोडवताना होणारी एक सामान्य चूक बघितली